वळूया पुढील बातमीकडे. जिल्ह्यात विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शहरात मात्र शासकीय योजनांच्या जाहिरातींचे फलक झळकत आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा फज्जा उडाला असून यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आगामी 21 ऑक्टोबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीवर भर दिलाय. यामध्ये शहरातील पोस्टर्स, फलक, बॅनर, शासकीय जाहिराती असे भिंतीपत्रक हटवले जात आहे. मात्र अजून बऱ्याच ठिकाणी शासकीय जाहिराती झळकत आहेत. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाजवळ स्वच्छ भारत मिशनचा फलक लागलाय. तसेच बस स्टँड जवळ देखील हा फलक ऐन आचारसंहितेच्या काळात नजरेस पडतोय. श्राव्य माध्यमांवरून शासकीय योजनांविषयी माहिती देणारी जाहिरात कानी पडते आहे. शहरातील एका जन औषधी केंद्रावर सुद्धा जनपरिहार योजनेचे पोस्टर झळकत आहेत. आचारसंहिता काळामध्ये शासकीय जाहिरात व त्यावरील लोकप्रतिनिधींची प्रतिमा झळकत असल्याने आचारसंहितेचे 3 तीरा वाजले असल्याचं दिसतंय. त्यामुळे यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.